राजकीय शत्रुत्व विसरून आमदार जयकुमार गोरेंच्या तब्येतीची विरोधकांनी केली विचारपूस. मात्र सख्खा भाऊ असतानाही शेखर गोरेंचे राजकीय कट्टर वैर अद्याप कायम. राजकीय मतभेद विसरून शेखर भाऊंनीही आमदार जयकुमार गोरेंच्या तब्येतीची विचारपूस करावी मानच्या जनतेची अपेक्षा. मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांचा काही दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर असली तरी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज्यातील नेते मंडळींसह मान तालुक्यातील अनेक राजकीय कट्टर विरोधकांनी थेट पुणे गाठत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. एकीकडे राजकीय कट्टर वैर विसरून विरोधकांनी आमदार जयकुमार गोरे यांची तब्येतीची विचारपूस केली, मात्र दुसरीकडे सख्खा भाऊ असताना देखील आपल्या भावावर ओढवलेल्या भीषण संकटात त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. त्यामुळे राजकीय वैर कायम ठेवत अद्यापही शेखर गोरेंनी आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली नसल्याने शेखर भाऊंनी अडचणीच्या काळात तरी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या सख्या भावाच्या मदतीला धावून येणे गरजेचे होते अशी अपेक्षा मान तालुक्यातील जनता बोलून दाखवत आहे. आता या दोन्ही गोरे बंधूंनी राजकीय मतभेद विसरून पुन्हा एकत्र यावे अशा चर्चेला देखील मान तालुक्यात उधाण आले आहे. आजवर राज्याच्या राजकारणामध्ये आपण अनेक पक्षांचे कट्टर वैर अनुभवले आहे, मात्र महाराष्ट्राची संस्कृती पाहता आपल्या विरोधकाच्या संकटाला धावून येण्याची परंपरा राजकारण्यांनी घालून दिली आहे. हीच परंपरा जपत मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर ओढवलेल्या भीषण अपघाताची चौकशी करण्यासाठी राजकीय कट्टर वैर विसरून चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार यांनी पुण्यात जाऊन आमदार गोरेंच्या तब्येतीची पाहणी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मानच्या वाट्याचे पाणी बारामतीला पळवले म्हणून त्यांच्यावर अनेकदा घणाघाती टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केल्याचे उभय महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र हे वैर विसरून खासदार शरद पवार आमदार जयकुमार गोरेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पुण्यामध्ये आले होते. मान तालुक्याच्या राजकारणातील आमदार जयकुमार गोरेंचे प्रतिस्पर्धी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व आमचं ठरलंय म्हणत अनेकदा आमदार जयकुमार गोरेंच्या पुढे तगडे आव्हान उभे करणारे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई या मान तालुक्यातील तगड्या विरोधकांनी देखील महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत राजकीय वैर विसरून आमदार जयकुमार गोरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. एकीकडे कट्टर वैरी मदतीला धावून आल्याचे चित्र पाहायला मिळाले, मात्र दुसरीकडे सख्खा भाऊ असताना देखील राजकीय वैरापोटी अद्यापही आपल्या थोरल्या भावावर ओढवलेल्या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी देखील गेला नसल्याची चर्चा मान तालुक्यात सुरू झाली असून आमदार जयकुमार गोरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शेखर गोरे यांनी राजकीय वैर विसरून जाणे गरजेचे आहे अशी अपेक्षा मान तालुक्यातील जनता व्यक्त करत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकीय वैर सर्वांनीच पाहिले आहे, मात्र अनेकदा उद्धव ठाकरेंवर ओढवलेल्या वैद्यकीय अडचणीसाठी राजकीय विरोध बाजूला टाकत धाकटा भाऊ म्हणून राज ठाकरे नेहमीच उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले आहे. हीच परंपरा शेखर गोरेंनी देखील जपावी आणि राजकीय वैर बाजूला ठेवून आपल्या थोरल्या भावाच्या मदतीला धावून यावे अशीच अपेक्षा मानच्या जनतेची असून दोन्ही गोरे बंधू पुन्हा एकत्र येऊन मानच्या जनतेची ही अपेक्षा पूर्ण करणार का हेच पुढील काळामध्ये पाहावे लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, संतोष शिंदे, माय मराठी 24 तास, सातारा.